हॅलो, अरे गाडी भेटेल काय? अरे ना, थोडा बाहेर जायचं, अर्जंट आहे. माझी गाडी आहे पण ती फुल माकली आहे, तर तिला वॉश करायला गेलो ना तर तिला कम से कम अर्धा एक तास माझा खाईल ती, म्हणून मला लवकर गाडी पाहिजे. असं आहे काय, बाहेर चाललास? आता कोणाला कॉल लावू? काय मित्रा, टेन्शन मध्ये काय? अरे दादा, काय बोलतोय? टेन्शन म्हणजे माझे दादा, मला बाहेर जायचं, अर्जंट फिरायला जायचं, मला बाहेर जायचं आहे आणि गाडी पाशी माकली खूप, तर मला अर्जंट मध्ये वॉश करून पाहिजे. पण अर्धा एक तास आणि मित्रांच्या गाडी अवेलेबल नाही, काय करू? मला तोच प्रॉब्लेम. घाबरू नकोस, अर्धा तास नाही लागणार, मी फक्त तुला 10 मिनिटांमध्ये तुझी कार वॉश करून देतो. कोण, कुठे? आपल्याकडे नवीन आता टर्बो 360 डिग्री ऑटोमॅटिक टचलेस कार वॉश सेंटर झालेला आहे. तिथे तुला 10 मिनिटांमध्ये कार तुझी वॉश पूर्णपणे करून मिळेल. ऑटोमॅटिक? ऑटोमॅटिक नाही दादा, ते महाग असेल. आपले परवडला पण पाहिजे ना, 500-600 रुपये फक्त माझ्यासोबत. खरोखर दादा? हो, चल फक्त. हे बघा, हे टायर काढलं की याच्या खाली सगळं गंजलेला असतो. ब्लेंडिंग रिम आहे ना तो आण आपला.
few moments later. हाय नमस्कार, मी राजदीप भिरत तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या राज करंजेच्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण आलो होतो वॉशिंग सेंटरला. तुम्ही सर्व डिटेलिंग वॉश बघितलाच असाल. मला बोलवलं होतं प्रथमेश जदानी आणि आज आपले कार वॉशिंग सेंटरबद्दल टर्बो 360 ऑटो केअर वॉशिंग सेंटरबद्दल सर्व माहिती आणि ॲड्रेस वगैरे आणि फीचर्स काय काय आहेत आपले वॉशिंग सेंटरचे सर्व आपल्याला प्रथमेश दादा देईल. नमस्कार, मी सर्वप्रथम आभारी आहे राजदीपचं की तो इथे येऊन हे सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे स्वामी समर्थ कृपा वॉशिंग अँड सर्व्हिस सेंटर टर्बो 360 डिग्री. टर्बो 360 डिग्री नाव देण्याचं कारण असं आहे की ते आपली गाडी पूर्ण 360 डिग्रीप्रमाणे धुतं. म्हणजे पूर्ण हलून ऑटोमॅटिकली अंडर चॅशी वॉश होते. वरून पूर्ण टॉप बॉडी दोन्ही बाजूनी कवर होऊन सर्व वॉश होते. आणि आपल्याकडं फोम वॉश, डिटेलिंगमध्ये पॉलिश, इंटेरियर पूर्ण क्लिनिंग, एक्सटेरियर क्लिनिंग, इंजिन डिग्रीस, इंजिन क्लिनिंग पूर्ण सर्व काही होते. आपण सिरॅमिक कोटिंग करतो. आपल्याकडे PPF ही सुविधा उपलब्ध आहे. आणि उरणमध्ये प्रथमच टचलेस ऑटोमॅटिक कार वॉश सिस्टम आपण घेऊन आलेलो आहोत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काहीही वेळ जात नाही. आपली कार फक्त 7 ते 10 मिनिटांमध्ये आपली कार पूर्णपणे धुवून होते. तर मी तुम्हाला ती कार जिथे धुतो ती आपण पूर्ण सिस्टम तुम्हाला मी दाखवतो. हे आपली ऑटोमॅटिक कार वॉश सिस्टीम आहे. इथे आपली गाडी पूर्ण 7 ते 10 मिनिटांमध्ये गाडी पूर्ण धुवून होते. त्याच्यानंतर आपण इथे कार इंटेरियर वॉश आणि एक्सटेरियर वॉशचं पूर्ण टोटल सगळं हे करून घेतो, काम करून घेतो. त्यानंतर आपल्याकडे बाकीच्या बाईक धुण्यासाठी किंवा बाकीच्या बाईक वॉश पण आहे. आपल्याकडे 5 HP पंप आहे सर. ॲट अ टाईम आपल्या दोन्ही याच्यामधनं नोझलमधनं 150 bar प्रेशरने आपल्याकडे पाणीचे प्रोसेस आहे. त्याच्यामध्ये सर्व काही आपल्याला करून भेटतो. तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन व्हिजिट द्या, तुम्हाला नक्कीच हे भेटेल सर्वोत्कृष्ट सर्व्हिस. आणि मी तुम्हाला सांगतो अजिबात तुम्ही नाराज होऊन इथून जाणार नाही, कारण आपली कारचा फुल डिटेलिंग ब्लॉग तुम्ही बघितला असा स्टार्टिंगला मी दाखवलाय तो. आणि एक असतंय ना काय हॉटेल्स तर आपली इथं भरपूर असतात, पण टेस्टसाठी आपण जातो ना एखाद्या आपल्या फेवरेट हॉटेलमध्ये, तसंच हा वॉशिंग सेंटरसुद्धा आहे. नक्की एकदा व्हिजिट मारा टर्बो 360 वॉशिंग सेंटर. बरोबर ना दादा? हो बरोबर. धन्यवाद दादा मला बोलवल्याबद्दल. आणि दादाचं नाव काय? योगेश दादा सुद्धा आपल्या सोबतच आहे. वॉशिंग सेंटरचा ॲड्रेस बघायला गेला तर हा समोर दिसतोय ना तो शेव्याचा सर्कल आहे. शेव्याचा सर्कल समोर आहे. वादन एक कलाचा हा बोर्ड आहे इकडं. आणि इथं इथपासून देवकृपा वगैरेच्या बिल्डिंग चालू होतात. आणि त्याच्या समोरच आपल्या टर्बो 360 ऑटो केअर वॉशिंग सेंटर. आता तुम्ही बघितलं जी कार वॉश झाली ती या साहेबांची आहे. साहेब आपलं नाव काय? अशफाक मिरकर. कशी वाटली आपली टर्बो 360 कार सर्व्हिसिंगची आपली प्रोसेस? आणि क्विक सर्व्हिस एकदम वाटली. हां. आणि मॅन्युअल आणि तुम्हाला या ऑटोमॅटिक याच्यामध्ये काय फरक वाटला? भरपूर फरक वाटला. पूर्ण कार ऑटोमॅटिक क्लीन झाली. असं मॅन्युअलला कधी कधी आपल्याला सांगावं लागतं बाई इथे राहिलंय वगैरे. हां हां. मस्त सर्व्हिस 10 मिनिटात झाली सर्व्हिस मध्ये कार वॉश आणि रेट पण रिजनेबल होते. हां धन्यवाद साहेब. धन्यवाद. ही बघा ही एक गाडी आताच वॉश करून बाहेर आले आणि डिटेल क्लिनिंगला टाकले. तर आपल्या समोर आहे दादा. दादा नाव काय आपला? कपिल अन्सारी. आपल्या टर्बो 360 वॉशिंग सेंटरबद्दल काय सांगाल तुम्ही? कशी सर्व्हिसिंग झाली आपल्या आता कारची? सर्विस अच्छी है. एकदम कुछ अलग ही है. मतलब उरन में मतलब नवी मुंबई में तो मैं देखा नहीं ऐसा. हाँ. बहुत अच्छा है. मतलब कुछ अलग है और अच्छा है. मतलब फटाफट हो जाता है, 5 से 10 मिनट में पूरा क्लीन. थैंक यू. पॉलिश करून झालंय आणि टेप लावली होती तुम्हाला समजण्यासाठी त्या पॉलिश केल्यावरती कसा दिसतंय आणि बिना पॉलिशने कसा दिसतंय फरक बघा. हा बघा फरक.
काय होतीस तू, काय झालीस तू, पप्पा कार बघून जाम खुश होणार आहे. थँक्यू प्रथमेश दादा. मस्त धुतले गाडी, मस्त धुतले. आतून बघा कशी चकाचक केली, एकदम मस्त. आपल्या दादाचाच आहे आणि समोरून समोर बोनेट वर पण बघा पॉलिश मारलाय. तुम्हाला दाखवते या. हे बघा चेहरा दिसते बघा, मस्त ना. यो फक्त आपल्याला समोरचा एक हे दिलाय, ट्रेलर दिलाय, ठीक आहे. यो आपण अख्खे गाडीवरचे स्क्रॅचेस घालू शकतो, म्हणजे आता बघ स्क्रॅचेस कमी दिसतात, समजलं ना. हिच्या बर्थडेला आपण करून टाकू. आता ये आपले हेडलाईट पण बघा, असे सप्पे पिवले पिवले पडलेले. आवडली ना? हा पप्पाना पण आवडली, पप्पांचा ते जीव आहे गाडी. ओके ना, टकटक. जाताना कशी होती, आली कशी? ये सोडा, ये पण साफ केलाय. हे बघा, ये पण साफ केलाय, टायर वगैरे काढून साफ केलाय. समजला? याला डीप क्लिनिंग बोलतात वाटतं. समजला? म्हणजे आतून बाहेरून दोन्ही. तर हा होता आपल्या चॅनलचा पहिला प्रमोशन ब्लॉग. कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि ब्लॉगची स्टार्टिंग कशी वाटली ते मेन्शन करून सांगा कसा वाटला. वॉशिंग सेंटरच्या कॉस्ट बघायला गेलात तर एकदम रिझनेबल आहेत, म्हणजे आपल्या सामान्य माणसांना परवडतील असे आहेत. कारण का आपण ऑटोमॅटिक असे शब्द वापरलेले आहेत तर आपल्याला वाटते महाग असेल, पण ऍक्च्युअली तसा नाही. माझा व्हिडिओ स्टार्ट करण्याचा पण हेतू तोच होता की आपल्याला परवडणाऱ्या सारख्या आहेत सर्व कॉस्ट. वॉटर वॉशचे 80 रुपये आहेत आणि फोम वॉशचे 170 रुपये आहेत, आणि बाहेर बघायला गेलात तर 100 आणि 200 असाच रेट चालू आहे असं माझ्या तरी अंदाज. रिझनेबल रेट आहेत आणि आपल्याला परवडण्यासारखे आहेत. तर नक्की एकदा व्हिजिट मारा टर्बो 360 ऑटो केअर वॉशिंग सेंटरला. पॉलिश, सिरॅमिक कोटिंग आणि PPF येस उरणमध्ये पहिल्यांदा आले माझ्या माहितीनुसार. कारण का आधी आम्ही आपल्या i20 आणि समीरच्या कारला केले ते ठाणे आणि पुण्यापासून सगळे शॉप काढून आलो आम्ही, तेव्हा तो ठाण्यामध्ये भेटला. आता उरणमध्ये पहिल्यांदा आहे तर तुम्ही नक्की व्हिजिट मारा आणि तुम्ही नक्कीच खुश व्हाल. तर चला व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या.